वैष्णवांश श्री रूपा साग्र जाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं श्री कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगना रघुनाथान्वितं श्री कृष्ण श्री राधा कृष्ण पादान सहगना ललिता श्री विशाखान्वितांश हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी तप्त वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा। सर्वप्रथम साष्टांग दंडवत। सर्व भक्तांना आवाज आहे व्यवस्थित आणि आजचा जो लेक्चरचा टॉपिक आहे जो मी घेतलेला चर्चा आहे तर त्या संदर्भात थोडंसं आज आपण एक बॅकग्राऊंड म्हणू शकतो की बॅकग्राऊंडला गेल्यानंतर आज आपण अनेक वर्ष अनेक भक्त ह्या डिवोशनल सर्व्हिस किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये इस्कॉनशी जुळलेले आहेत आणि इस्कॉनशी संबंधित असल्यामुळे ज्या रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आहेत किंवा जे भक्तिमय कार्य आहेत जसं की जप आहे प्रभुपादांची बुक्स आहेत त्यानंतर डीटी वर्शिप आहे रेग्युलर वैयक्तिक साधना अशा अनेक गोष्टींशी आपण जोडले गेलेलं आहे आध्यात्मिक कार्याशी जोडले गेलेलं आहे इस्कॉनशी जोडले गेलेलं आहे। त्यामुळे काय होतं अनेक वर्ष झाल्यानंतर हे देखील एक आपल्याला फिलिंग राहतं की एक इनर आपण म्हणतो इनर फिलिंग काय आहे आपलं तर ते अनालाइज केल्यानंतर बरेच भक्तांना हा अनुभव असेल किंवा मला वैयक्तिक स्वतःला तर आहे की जपात आपल्याला अनेक वेळा गोडी निर्माण होत नाही की अनेक वेळा हरिनामाचं महत्व ऐकलंय जपा टॉक्स ऐकलंय सगळं ऐकलंय परंतु तितकी गोडी म्हणजे गोडी जाणवतच नाही अजून देखील तो हरिनाम गोड आहे हे फक्त ऐकलेलं आहे पण ते आस्वाद नाही करू शकत आपण। त्यानंतर शास्त्राचं अध्ययन होतंय पण तितकंसं समाधानकारक नाहीये पूर्ण पूर्ण शास्त्राचं अध्ययन होऊ शकत नाही हा देखील अनुभव आहे। त्यानंतर एवढ्या वर्ष आपण भक्तिमय कार्यात आहोत किंवा आध्यात्मिक मार्गात आहोत इस्कॉनशी जोडलेले आहोत तरी देखील आपल्या बॅड क्वालिटीज कधी कधी इमर्ज होतातच बरेच वेळा होतातच। त्यानंतर जसं की अर्जुन म्हणतो की ह्या मनाला कंट्रोल करणं मला शक्य नाहीये तसंच हे आपण पाहू शकतो की माइंड कीप्स वॉन्डरिंग म्हणजे मन भटकत राहतं। मग एक आपण कुठल्या तरी सेवा करत असतो पण मन तिथे लागलेलं नसतं किंवा त्या सेवेमध्ये नसतं मन भटकतं बरेच वेळा बरेच ठिकाणी आणि खरोखरच कधी कधी शंका येते की आपण ह्या प्रोसेसमध्ये तर आहत प्रोसेस तर आपल्याला प्रभुपादांनी दिली आहे आचार्यांनी दिलेली आहे प्रोसेस तर ऑथेंटिक आहे प्रोसेस टाइम प्रूड आहे पण आपलं काय नेमका आपल्याला आपली का प्रगती होत नाही ह्याबद्दल अनेक शंका निर्माण येऊ लागतात। त्यामुळे कदाचित असं गोष्ट होऊन बसते की काही वेळा आपण नैराश्य अनुभवतो निरुत्साही राहतो सेवेमध्ये निरुत्साहीपणा वाटू लागतो। तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाचा अनुभव असेल किंवा माझा वैयक्तिक तरी अनुभव आहे तर ह्या गोष्टींचा जर आपण ह्या गोष्टी जर पाहिल्या तर ह्या गोष्टींकडे आपण पाहण्याचा दृष्टिकोन काय ठेवला पाहिजे आणि आपण त्यातून कुठून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे जेणेकरून आपण हे लाईफ टाईम जी प्रोसेस आपण अडॅप्ट केलेली आहे तर ती
आपण कशी कंटिन्यू उत्साहाने करू शकू आणि त्यामध्ये कसा जास्तीत जास्त प्रगती करण्याचा आपण प्रयत्न करू शकू, ह्या संदर्भातली चर्चा मी आज करायचं ठरवलं होतं. आणि त्या अनुषंगाने काही ज्या कथा आहेत, स्टोरीज आहेत, आचार्यांचे लाईफ लाईफ स्टोरीज आहेत, त्या देखील आज मी आपण चर्चा करणार आहोत, शेअर करणार आहे ह्या माध्यमातून. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पाहण्याचा दृष्टिकोन काय असावा आणि त्याचं नेमकं आपल्याला उत्तर काय हवंय, तर हा उत्तराकडे जर डायरेक्टली जायचं म्हटलं चर्चेतून तर आपण निष्कर्ष काढणार आहोत, पण आधी उत्तर पाहूया की उत्तर ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला हे जरी निरुत्साहीपणा वाटत असेल किंवा एक काय म्हणूया त्यामध्ये निराशाजनक परिस्थिती अनुभवत असेल, तरी देखील आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू करायचीच आहे. कारण ह्या प्रोसेसमध्ये होप्स आहेत आणि होप्स आर डेफिनेटली देअर, हे ठामपणे आचार्यांनी सांगितलेलं आहे, प्रभुपादांनी देखील सांगितलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात की तुम्ही माझं फक्त धोतीचं टोक पकडा, मी तुम्हाला आध्यात्मिक जगात घेऊन जातो. तर म्हणजे प्रभुपादांनी काय सांगितलं की इस्कॉनशी जोडलेलं राहा, इस्कॉनचे जे काही नियम आहेत, नियमावली आहेत, साधना आहेत, त्याच्याशी जोडलेले राहा. तर ह्याच गोष्टी आपल्याला इथं पाहायच्या आहेत. तर हे एक वाक्य लक्षात ठेवा की सो मेनी डिवोटीज डीड इट, मेड इट, आणि आपल्याला देखील ते होप्स आहेत की आपण देखील ते वी कॅन मेक इट, आपण देखील ते करू शकतो. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की होप गिव्हिंग फेनॉमिना आज आपण डिस्कस करणार आहोत. आता त्याच्या रिलेटेड जर एक गोष्ट सांगायची झाली तर अवंती ब्राह्मण, जे की भागवतमध्ये स्टोरी येते, अवंती ब्राह्मण हे स्वतः गृहस्थ होते आणि ते खूपच मायझरली म्हणजे कुंजूस होते. स्वतःवर देखील ते खर्च करायचे नाहीत किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्स किंवा कोण मित्र परिवार यांच्यावर देखील काही गोष्टी ते अजिबातच खर्च करायचे नाहीत. तर असं असताना त्यांचा बिझनेस होता, तो बिझनेस चांगला होता. त्यावेळी लोक काही का होईना त्यांच्याशी संपर्कात होते, परंतु जेव्हा अनफॉर्च्युनेटली त्यांचा बिझनेस त्यांचा व्यापार कमी व्हायला लागला किंवा त्यांचा व्यापार त्यांना एकदम त्यांची परिस्थिती चिंताजनक झाली, त्यावेळी त्यांनी कुणालाच पूर्वी मदत केली नव्हती किंवा कुणासाठीच काही गोष्टी केलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्या सिच्युएशनमध्ये त्यांच्या मित्र परिवार नातेवाईक ह्या सगळ्यांनी त्यांना दूर केलं आणि त्यांचे स्वतःचे आप्तस्वकीय मुलगा असेल किंवा त्यांचे परिवार असेल ह्या देखील त्यांनी देखील त्यांना दूर केलं, दूर लोटलं. आणि अशा निराशाजनक अवस्थेत त्यांनी ठाम निश्चय केला की मी आता मी रिनॉन्सिएट, म्हणजे मी एक विरक्तीचं जीवन जगणार, संन्यासी जीवन जगणार, असं त्यांनी ठाम केलं. आणि त्या ठाम केलं असताना तो एक श्लोक ते रिसाइट करतात. त्या श्लोकचं मीनिंग असं आहे की तो श्लोक अनेक वेळा चैतन्य महाप्रभूंनी देखील रिसाइट केलेला आहे आणि तो भागवतम मधला श्लोक आहे. तर अनेक डिओटीजनी प्रिव्हियसली ग्रेट सेजेस हॅव ट्रॅव्हल ऑन दिस पाथ, आय एम नॉट द फर्स्ट वन टू डू इट, आय शाल ऑल्सो विथ ग्रेट डिटर्मिनेशन सर्व द लोटस फीट ऑफ मुकुंद. म्हणजे ह्या मार्गावर अनेक, म्हणजे ह्या विरक्तीच्या मार्गावर संन्यास त्यांनी विरक्तीचा मार्ग पत्करला, तर ह्या मार्गावर अनेक भक्तांनी आधी गेलेले आहेत आणि त्यांनी तो सक्सेसफुली पार केलेला आहे, तो सक्सेस मिळवलेला आहे त्यामध्ये. आणि तेच मी डिटर्मिन केलेलं आहे, तेच मी निश्चय केलेला आहे. अवंती ब्राह्मण म्हणतात की मी देखील त्या मार्गावर जाऊन मुकुंद म्हणजे भगवंतांची सेवा करण्याचा ते ठाम निश्चय करतात. तर हा निश्चयाचा निश्चयाशी रिलेट केलेला श्लोक आहे, भागवतम मध्ये येतो आणि तो तो खरं तर हा एनकॅप्सुलेट करतो, संन्यासांसाठीचं स्पिरिट एनकॅप्सुलेट करतो. मग आपण तर चर्चा आज बरेचसे गृहस्थच आहेत आणि आज आपल्या कार्यक्रमात, तर हा श्लोक इथे रिलेट करतो का, म्हणजे रिलेव्हंट आहे का? तर आहे, निश्चितच आहे. कारण हा भक्तिमार्ग जसा संन्यासांसाठी खडतर आहे किंवा संन्यासांसाठी आहे, तसाच गृहस्थांसाठी देखील तितकाच खडतरपणा जाणवू शकतो. तर हे जे स्पिरिट आपण ठेवलं अवंती ब्राह्मणजी की डिटर्मिनेशन जर ठेवलं तर निश्चितच, आणि एक होप्स ठेवले की आपल्या पूर्वी हा काय आपण पहिल्यांदाच ह्या मार्गावर जात नाही, आपल्यापूर्वी अनेक अनेक भक्तांनी हा मार्ग म्हणजे पदाक्रांत केलेला आहे आणि त्या मार्गावर त्यांना निश्चितच सक्सेस मिळालेला आहे,
तर ह्या मार्गावर आपण अगदी निश्चिंतपणे चालत जायचंय आणि भगवंतांची सेवा करण्याचा एक ठाम निश्चय ठेवायचा आहे, असा त्या श्लोकाचा अर्थ होतो. तर हा श्लोकाचा अर्थ हा आपल्या सगळ्या भक्तांसाठीच महत्वाचा आहे. तर अवंती ब्राह्मणाची ही स्टोरी यातून आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि अशाच अनेक अनेक स्टोरीज आज आपण पाहणार आहोत. आणि तसं पाहायला गेलं तर ह्या स्टोरी आपल्याला गोष्टी अनेक आचार्यांच्या जीवनातील असतील, भक्तांच्या जीवनातील असतील, की आपल्याला एक इन्स्ट्रक्टिव्ह पण राहतात आणि मार्गदर्शक राहतात आणि त्यांचे वर्ड्स टीचिंग आपल्याला इन्स्पायरिंग पण राहतात, आपल्याला खूप उत्साह देतात ह्या गोष्टी. तर प्रभुपाद देखील एके ठिकाणी कोट करतात की ग्रेटेस्ट ट्रूथ ऑफ द स्पिरिच्युअल लाईफ लाईज इन द हार्ट आर हिडन इन द हार्ट ऑफ ग्रेट डिओटीज. म्हणजे जे प्युअर डिओटीज आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या हृदयातच खरं तर ट्रूथ ऑफ द स्पिरिच्युअल लाईफ म्हणजे जे काही खरं बीज आहे भक्तीचं ते त्यांच्या हृदयातच असतं. म्हणून आपल्याला ह्या स्टोरीज ज्या आहेत आचार्यांच्या, भक्तांच्या, प्युअर डिओटीजच्या, हे आपल्याला जाणून घेणं आणि त्याच्या मागचे जे काही गोष्टी आपल्याला समजून घेणं, त्याच्या मागची प्रेरणा काय घेऊ शकतो त्यातून आपल्याला, त्या गोष्टीतून निश्चितच त्यांचे चरणचिन्ह म्हणजे त्यांचे फॉलो करायचे आहेत आपल्याला त्या गोष्टी, काय म्हणूया आपण त्याला, अनुसरण आणि अनुकरण, अनुकरण नाही करायचं तर अनुसरण करायचं आहे. तर रूप गोस्वामी देखील नेक्टर ऑफ डिवोशन मध्ये म्हणतात की साधना भक्ती, साधना भक्ती जे आहे तर साधना भक्तीचं मूळ प्रिन्सिपल काय आहे की तुम्ही फॉलो द फुटस्टेप ऑफ ग्रेट अँड एक्झॉल्टेड डिओटीज. म्हणजे आपल्याला वेगळं नवीन काय करायचं नाही, फक्त त्यांचे महाजनांचे किंवा शुद्ध भक्तांचे फुटस्टेप फॉलो करायचे, एवढ्याच साधना भक्तीचं खरं हे महत्वाचं प्रिन्सिपल नेक्टर ऑफ डिवोशन मध्ये रूप गोस्वामी सांगतात. आणि ह्यामध्ये महत्वाची एक गोष्ट येते की आपण हरिदास ठाकूरांची स्टोरीज पाहूया किंवा दुसरी स्टोरी आपण वासुदेव दत्त यांची पाहूया. तर यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, आपल्या लाईफमध्ये घ्यायला मिळतात, आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये घ्यायला मिळतात आणि इन्स्पिरेशन मिळतं, उत्साह मिळतो. म्हणून ह्या वारंवार चर्चा करण्याच्या गोष्टी आहेत ह्या. आणि दुसरी गोष्ट, भगवंत देखील असे आहेत की भगवंत जर आपण पाहिलं कृष्ण, तर कृष्ण हे आपण त्यांना एकटे कधी पाहू शकत नाही, त्यांच्या सोबत कधी राधाराणी असतील, नंद महाराज असतील, यशोदामाई असतील, गोपाळ त्यांचे मित्र असतील, त्यानंतर गायी असतील, असे एकटे त्यांचा परिवार हा पूर्ण परिवार असेल आणि हॅपी फॅमिली म्हणूया. आणि भगवंतांच्या गोष्टी ज्या आहेत, भगवंतांना देखील स्वतःला आवडते की त्यांच्या भक्तांचे गुणगौरव केलेला, आणि हेच तर त्यांचं विशेषता आहे की त्यांची स्वतःच्या गुणगौरवाबरोबर ते जास्त रिलीज करतात त्यांच्या भक्तांचा जर गुणगौरव झाला तर. आणि हेच आपल्याला गुपित आहे की आपल्याला हे गुपित जर समजलं की भक्तांचा खरं तर आपण गुणगौरव केला तर भगवंत जास्त खुश होतात, हे आपण गुपित जर जाणलं तर आज आपण ह्या स्टोरीज रिलीज करू शकतो की भगवंत जर तेवढा इम्पॉर्टन्स देतात ह्या गोष्टींना, आचार्यांच्या जीवन पद्धतीला किंवा आचार्यांचा गुणगौरवाला, तर आपण किती महत्व दिलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. ह्याच गोष्टींची चर्चा आपण आज करूया ह्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट एक राहतं की ह्या गोष्टी का आपण वारंवार ऐकायच्या, का आपण वारंवार वाचायच्या, तर आचार्यांकडे जे काही गुण आहेत, शुद्ध भक्तांकडे जे काही गुण आहेत, ज्या गोष्टीमुळे भगवंत त्यांच्याकडे आकृष्ट झाले, स्वतः भगवंत आकृष्ट झाले, कृष्णा म्हणजे कृष्णा वर्ड इट्सेल्फ मीन्स की ऑल अट्रॅक्टिव्ह, तरी देखील भगवंत त्या भक्तांकडे, शुद्ध भक्तांकडे, आचार्यांकडे अट्रॅक्ट झाले म्हणजे काहीतरी विशेष असलं पाहिजे. तर भगवंत अट्रॅक्ट कुठल्या गोष्टीने होतील, भौतिक गोष्टींनी तर निश्चितच होणार नाहीत, तर विशेष आध्यात्मिक काही गुण असतील, दिव्य गुण त्या भक्ताकडे, त्या दिव्य गुणाच्या आधारावर ते दिव्य गुण त्यांच्या हृदयात आहेत आणि ते एक्झिबिट करतात ऍक्शन मध्ये, वर्ड्स मध्ये, म्हणूनच भगवंत त्या ठिकाणी आकर्षित होतात. जे की सर्व आकर्षक आहे ते भगवंत अट्रॅक्ट होतात. तर अशा दिव्य गुणांची आज आपण ह्या ठिकाणी चर्चा करायचं ठरवतोय.
तर ह्या ठिकाणी अजून एक म्हटलेलं आहे, कपिल देव जे देवहूती कपिल देव यांची जी चर्चा आहे त्यामध्ये कपिल देव सांगतात देवहूतींना मातांना की संतांची आभूषण काय आहेत, खरी आभूषण काय आहेत संतांची किंवा भक्तांची आभूषण काय आहेत, तर तो एक टॉलरंट, त्यानंतर एक दया भावना त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, ते त्यानंतर सर्वांप्रती तो एक एक समदृष्टिकोन ठेवणारा असला पाहिजे आणि ते नेहमीच भक्तिपूर्ण कार्यात उत्साहाने सहभाग घेणारा असला पाहिजे आणि त्याचा ठाई पीस ऑफ द माइंड अँड पीस ऑफ द हार्ट हे असलं पाहिजे, म्हणजे शांत एकदम त्यांच्या हृदयामध्ये कुठलीही द्विधा मनस्थिती असली नाही पाहिजे, द्वंद्व नसलं पाहिजे मनामध्ये आणि हृदयामध्ये. ह्या सर्व संतांची आभूषण कपिल देव देवहूती मातांना सांगतात. तर ह्या ज्या क्वालिटीज आहेत तर ह्या क्वालिटीज आपण आज ह्या ठिकाणी हरिदास ठाकूरांच्या स्टोरी आहे किंवा वासुदेव दत्त यांची स्टोरी आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर आज आपण हरिदास ठाकूरांची जी गोष्ट आहे ती तर सर्वांनाच माहिती आहे. आज मी म्हणेन की अगदी आपले छोटे जे भक्त आहेत वयाने लहान त्यांना देखील हरिदास ठाकूरांची स्टोरी माहिती आहे. तर त्याच्या फारशा डिटेल्स मध्ये मी जाणार नाही स्टोरीच्या गोष्टीच्या, परंतु त्यांनी जे महत्वाचे जे काही आपल्याला इसेन्स घ्यायचा आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर भक्ती विनोद ठाकूर मेन्शन करतात की हरिदास ठाकूर हे पूर्वीच्या म्हणजे पूर्वी ब्रह्माजी, प्रिव्हियसली ही वॉज ब्रह्माजी. तर जेव्हा ब्रह्मविमोहन लीला झाली, ब्रह्मविमोहन लीलामध्ये ब्रह्माजींनी ग्वालबाल आणि गायींना जेव्हा ते किडनॅप करतात आणि दुसऱ्या ठिकाणी हे लपवून ठेवतात, त्या लीलेमध्ये भगवंत अंडरस्टँड करतात की नेमकं काय घडलेलं आहे आणि भगवंत ती गोष्ट स्वतः विस्तारित होतात आणि ग्वालबालांच्या रूपात असतील किंवा गायींच्या रूपामध्ये असतील आणि ती लीला जवळपास ह्या भूतलावर एक वर्ष चालते, ब्रह्मविमोहन लीला. आणि त्यावेळी म्हणजे खर तर ब्रह्माजी बिविल्डर्ड होतात आणि ते म्हणून तर ब्रह्मविमोहन म्हटलेलं आहे आणि ते ब्रह्माजी बिविल्डर्ड होऊन भगवंतांसमोर नतमस्तक होतात आणि क्षमा याचना करतात. तर ब्रह्माजींना म्हणतात भगवंत की तुम्ही तर क्रिएटर आहात, ह्या क्रिएटर, आणि तुम्ही असं कसं करू शकता. तर त्यांना खूप लज्जित होतात, क्षमा मागतात आणि त्यांना तो स्वतःला प्रायश्चित्त करण्यासाठी ब्रह्माजी त्या ठिकाणाहून लगेच नवद्वीप या ठिकाणी तपश्चर्येसाठी जातात आणि तपश्चर्याला काही दिवस तपश्चर्या केल्यानंतर नवद्वीप या ठिकाणी तिथे भगवंत स्वतः अवतरित होतात आणि भगवंत सांगतात की ब्रह्माजी मी जेव्हा एक वेगळा अवतार घेणार आहे कलियुगामध्ये तेव्हा तुम्ही देखील माझ्यासोबत याल, म्हणजे तुम्ही देखील एक माझे पार्षद असाल. तर त्यावेळी ब्रह्माजींनी मग जेव्हा चैतन्य महाप्रभूंची लीला असते, लीला अवतार चैतन्य महाप्रभू जेव्हा इथे युगावतार म्हणून येतात त्यावेळी ब्रह्माजी स्वतः हरिदास ठाकूरांचा रोल ह्या ठिकाणी करतात. आता हरिदास ठाकूरांचं जे अर्ली एज आहे म्हणजे लहानपण म्हणू शकतो वगैरे, ते काही कुठे त्याचा उल्लेख नाहीये त्यामुळे त्याच्यावर चर्चा आपल्याला नाही करू शकणार आहे. तर हरिदास ठाकूर हे खरं तर लो बर्थ म्हणजे त्यांचे जे काही जन्म होता तो यौवन फॅमिलीमध्ये होता, मुस्लिम फॅमिलीमध्ये होता आणि मुस्लिम फॅमिलीत असल्यामुळे खरं तर त्यांना हरिनाम घेण्याचा म्हणजे हरिनाम घेणं हे त्यांच्या धर्माच्या विरुद्धच होतं, परंतु त्यांना स्पॉन्टॅनियस अट्रॅक्शन होतं हरिनामाबद्दल आणि ते ही कांट म्हणजे ते स्पॉन्टेनियसली ते हरिनाम घ्यायचे. तर त्यावेळी बंगालमध्ये मुस्लिम राज्यकर्ते होते आणि नवाब काझी हे जे काही त्यांचे राजे आणि त्यांचे सल्लागार होते काझी, तर ह्यांना ते लक्षात आलं की त्यांचा महिमा खूप झाला की हरिनाम हरिदास ठाकूरांचा आणि तो कानापर्यंत काझी आणि नवाबांच्या गेला. त्यावेळी त्यांनी स्वतः बोलवून घेतलं हरिदास ठाकूरांना आणि त्यांना समजवलं किंवा समज देण्याचा प्रयत्न केला की तू स्वतः मुस्लिम आहेस बाय बर्थ आणि तू हे काय करतोस, हे योग्य नाहीये तुझ्या जन्मासाठी किंवा तुझ्या ह्याच्यासाठी योग्य नाहीये, तर तू ते सोड आणि तुझा जे धर्मतत्व आहे ते त्याचा पालन कर. तर हरिदास ठाकूर त्यावेळी म्हणतात की माझ्याकडे स्पॉन्टेनियसली म्हणजे मी हेल्पलेस आहे,
हेल्पलेस आहे की मी नॅचरली माझं स्पॉन्टेनिटी आहे हरिनामाप्रती आणि भगवंतांप्रती, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही ह्या ठिकाणी, आणि तुम्ही मला ते माझ्याकडे सोल्युशनच नाहीये, तर मी हरिनाम घेण्याचं थांबू शकत नाही. हे ऐकल्यानंतर नवाब आणि काझी खूपच चिडतात आणि ते विचारतात काझींना की यांना काय शिक्षा दिली पाहिजे, आपण समज देऊन तर काही उपयोग नाही, काय शिक्षा दिली पाहिजे. तर त्या ठिकाणी मग काझी म्हणतात की यांना तिथली एक पद्धत असेल शिक्षा देण्याची की जे काही मार्केट प्लेसेस आहेत, मार्केट जिथं भरतं त्या ठिकाणी सर्वांसमक्ष ह्यांना चापकानी फटके दिले पाहिजेत, आणि जेवढे ते म्हणजे थोडक्यात ती मरेपर्यंत चापकाचे फटके दिले पाहिजेत असं ते आदेश देतात काझी. आणि नवाब ते एक्झिक्यूट करतात. त्यांचे सोल्जर्स जे असतात ते हरिदास ठाकूरांना त्या मार्केट प्लेसमध्ये घेऊन जातात आणि तिथे त्यांना मार्केटमध्ये चापकाचे फटके द्यायला सुरुवात करतात. ते इतके सशक्त असतात सैनिक आणि त्यांचे फटके ते पूर्ण पूर्ण ताकदीनिशी करत असतात, आणि खरं तर हरिदास ठाकूरांना ते शक्य नव्हतं ते सगळ्या गोष्टी सहन करणं, परंतु हरिदास ठाकूरांचा जो फर्म फेथ होता हरिनामावरती आणि भगवंतांवरती, तर ते प्रत्येक वेळी फक्त जप करायचे, हरिनाम घ्यायचे, आणि दुसरी गोष्ट काय करायची महत्वाची की प्रार्थना करायचे. काय प्रार्थना करायचे की हे जे काही मला शिक्षा देत आहेत सैनिक, तर ह्यांना भगवंत तुम्ही माफ करा. हे काय करतायत स्वतः हे त्यांना कल्पना नाहीये, ते फक्त त्यांचे जे हे आहेत राजे त्यांची ऑर्डर एक्झिक्यूट करतायत, तर त्यांना प्लीज माफ करा, तुम्ही माफ करा. हे अशी प्रार्थना आणि हरिनाम ह्या दोनच गोष्टी करत होते हरिदास ठाकूर. तर त्यावेळी चैतन्य महाप्रभू ना खूप राग आला त्या गोष्टीचा, आणि चैतन्य महाप्रभूंनी खरं तर सुदर्शन चक्राला आवाहन केलं होतं, परंतु सुदर्शन चक्र त्यांच्या हातातून निसटूच शकत नव्हतं, कारण हरिदास ठाकूरांच्या प्रार्थना होत्या की ह्या जे काही सैनिक आहेत त्यांना, सैनिकांना तुम्ही माफ करा, भगवंत तुम्ही माफ करा. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंचं सुदर्शन चक्र तिथं काम करू नाही शकलं, ते त्यांच्या प्रार्थनांसमोर हे झालं. तर असं असताना मग चैतन्य महाप्रभूंनी स्वतः त्यांना हरिदास ठाकूरांना कव्हर केलं, आणि ते जे काही चापकाचे फटके होते खरं तर हरिदास ठाकूरांच्या शरीराच्या ऐवजी चैतन्य महाप्रभूंच्या शरीरावरच पडले. तर एवढं सगळं झालं असताना 22 मार्केट प्लेसेस, की सर्वसामान्य अगदी हट्टाकट्टा जरी व्यक्ती असेल तरी एक दोन चार मार्केट प्लेसेस नंतर त्याचा प्राण त्याग करायचा तो, परंतु हरिदास ठाकूरांसारख्या व्यक्ती की जे हरिनामावर खूप अढळ श्रद्धा असलेलं आणि त्यांचं नेचर, त्यामुळे त्यांनी जवळपास 22 मार्केट प्लेसेस पर्यंत त्यांना मार दिला तरी पण त्यांचा प्राण गेला नाही. तर त्यांच्या लक्षात आलं की हे सैनिक खूपच आता अँक्शियस आहेत, खूपच त्यांना काळजी वाटत आहे की त्यांच्या जीवाची स्वतःची काळजी वाटायला लागलेली आहे, की आम्ही जरी 22 मार्केट प्लेसेसला हरिदास ठाकूरांना शिक्षा दिली चापकानी मारलं तरी पण त्यांचा आम्ही जीव घेऊ शकलो नाही. तर हे त्यांना वाटलं की आता आपल्याला आपली काही गय नाही. तर मग ती एन्झायटी हरिदास ठाकूरांच्या लक्षात येते आणि हरिदास ठाकूर मेडिटेट करून स्वतःला ते श्वास बंद करतात आणि निर्जीव असे म्हणजे प्राण गमावल्यासारखं एक ड्रामा करतात. तर मग त्यावेळी ते सैनिक रिपोर्ट करतात काझी आणि नवाबांना की त्यांचा प्राण गेलेला आहे. मग त्या ठिकाणी चर्चा होते, नवाब विचारतात की त्यांना आता पुरून टाका कारण ते मुस्लिम होते ना, तर काझी म्हणतात नाही नाही त्यांनी आपल्या धर्माचं काही पालन केलेलं नाही, तर त्याची हे नाहीये पात्रता नाहीये की पुरून त्यांचा अंत्यसंस्कार करायची, तर त्यांना गंगेमध्ये फेकून द्या. तर त्यांचं शरीर गंगेमध्ये ते सैनिक फेकून देतात आणि थोड्या वेळाने ते गंगेतून हरिदास ठाकूर परत त्यांच्या एक्स्टर्नल कॉन्शियसनेसमध्ये येतात आणि गंगा पार करून पलीकडे जाऊन परत हरिनाम चालू करतात. तर ही बातमी परत नवाब आणि काझींच्या कानावर येते की हरिदास ठाकूर जिवंत आहेत आणि ते हरिनाम करतायत. तर मग त्यावेळी हरिदास ठाकूरांना हे सरेंडर होतात आणि ते नवाब आणि काझी हुकूम करतात की हरिदास ठाकूरांना कुणीही इथून पुढं त्यांच्या जे काही हरिनाम आहे ते घेण्यापासून कोणीही अडवू नये असं ते फतवा काढतात. तर ही स्टोरी झाली हरिदास ठाकूरांची, आपण थोडक्यात ऐकली. तर ह्यामध्ये आपण महत्वाचं काय क्वालिटीज हरिदास ठाकूरांच्या इथे पाहिल्या की मोस्ट टॉलरंट, मोस्ट कम्पॅशनेट आणि मोस्ट फॉरगिविंग.
त्यांचं तीन गोष्टी महत्त्वाच्या राहतात, हॉलमार्क म्हणू शकतो आपण. जसं एक ऑथेंटिसिटी, जसं आपण गोल्ड घेतलं सोनं तर ते हॉलमार्क असतं, त्याला एक मार्क असतो 24 कॅरेट 22 कॅरेट, तसं हे ह्या क्वालिटीज ज्या आहेत, टॉलरन्स, कम्पॅशन आणि फर्ग्युनेस, ह्या एक्स्ट्रीमली त्यांच्याकडे खूप प्रचूर म्हणूया आपण, खूप खूप साऱ्या ह्या क्वालिटीज महत्त्वाच्या होत्या. हा, आणि ह्या क्वालिटीज असल्यामुळेच भगवंत त्या ठिकाणी, म्हणजे स्वतः चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी त्यांचा त्यांचं रक्षण करण्यासाठी गेले. आणि त्यांचं रक्षण करताना एक गोष्ट लक्षात येते आपल्या, की त्यांच्या प्रार्थना इतक्या ह्या होत्या की फर्ग्युनेस, त्यांनी ह्यांना फर्ग्यू करा, हे जे सैनिक आहेत तर हे काय करतायत माहित नाही, म्हणून त्यांचं सुदर्शन देखील काम करू शकलं नाही, हे आपण पाहू शकतो. आणि आपण पाहू शकतो की जे काही भक्तिमय कार्य आहेत, तर ते जर आपण व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून जर केलं नाही आणि राईट कॉन्शियस म्हणजे योग्य चेतनेद्वारे जर केलं नाही, तर इट बिकम्स ए जस्ट ए मेकॅनिकल ऍक्ट किंवा रिच्युअल्स म्हणू शकतो, कर्मकांड म्हणू शकतो. तर कर्मकांड आज आता लोक कर्मकांडांना थोडस रिजेक्ट करतात, पण तसं पाहायला गेलं तर रिच्युअल्स म्हणूया, रिच्युअल्स हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे तसं बघायला गेलं तर. तर सगळीकडे जर तुम्ही पाहिलं, आपल्या जीवनाचा एक आस्पेक्ट पाहिला, की आता मी हॉस्पिटलमध्ये काम करतो, हॉस्पिटलमध्ये काम असं स्पॉन्टेनियस होऊ शकत नाही, काही रूल्स रेग्युलेशन म्हणजे आपण त्याला रिच्युअल्स म्हणू शकतो, तर ते आहेतच, प्रोटोकॉल्स आहेतच. सोसायटी देखील एक स्मूथली सोसायटी फंक्शन होण्यासाठी काही रूल्स रेग्युलेशन प्रोटोकॉल्स रिच्युअल्स आहेतच, तर ते आपण रिच्युअल्स पासून बाजूला नाही जाऊ शकत. कर्मकांड म्हणजे एक्झॅक्ट हे प्रोटोकॉल पासून आपण बाजूला नाही जाऊ शकत. तसंच डिवोशनल सर्व्हिस म्हणजे आध्यात्मिक कार्य देखील एक काही त्याला प्रोटोकॉल आहेत, काही त्याला नियम आहेत, आणि ते नियम आपण व्यवस्थित समजून घेऊन आणि योग्य चेतनेनी आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण ते फॉलो केले, तर त्यातून निश्चितच आपल्याला एक इट बिकम्स ए पॉवरफुल टूल, म्हणजे हे खूप मोठं एक साधन होऊ शकतं की आपलं ट्रान्सफॉर्मेशन, आपलं हृदय परिवर्तन होण्याचं आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक ट्रान्सफॉर्मेशन होण्याचं. तर ह्या आपण स्टोरीतून काय पाहू शकतो की ह्या ज्या टॉप मोस्ट क्वालिटीज आहेत हरिदास ठाकूरांनी एक्झिबिट केल्या, कम्पॅशन, टॉलरन्स, फर्ग्युनेस, ह्या आपण अंडरस्टँड करून घेतल्या पाहिजे आणि आपण त्या आपल्या जीवनात काही प्रमाणात प्रसंगानुसार आपण त्या फॉलो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ॲज इट इज आपण काही गोष्टी करायला गेलो तर कदाचित आपण आपण फसू शकतो किंवा आपण उद्ध्वस्त देखील होऊ शकतो. त्या अनुषंगाने एक भक्ताने, इस्कॉनचेच भक्त होते, की एक ठरवलं की मी हरिदास ठाकूरांसारखाच एक सॉलिटरी प्रेस म्हणजे एक एकांतवास पत्करला त्यांनी आणि अगदी अखंड हरिनाम करायचं त्यांनी ठरवलं. परंतु ते जर तुम्ही पाहिलं, असं अखंड हरिनाम आपण आर्टिफिशियली जर करायचं ठरवलं किंवा आपला तो आपण तेवढं मॅच्युअर नाही आहे असं म्हणू शकतो, की ते झाल्यानंतर त्या भक्तांनी 2-3 महिने ते कंटिन्यू करू शकला आणि नंतर त्यांनी पूर्णपणे कृष्ण भावनाचाच त्याग केला. तर ह्या गोष्टी म्हणून म्हटलं जातं की आपण फॉलो द फुटस्टेप्स ऑफ ग्रेट एक्झॉल्टेड डिवोटीज, पण त्यांचं ॲज इट इज आपण अनुकरण नाही करू शकत, म्हणून अनुसरण करायचा आपण प्रयत्न करूया आणि ह्यातून शिकून आपण काही गोष्टी आपल्या जीवनात उतरवायचा प्रयत्न करूया. म्हणजे जसं की एकदा पद्मिनी लक्ष्मी माताजींनी शेअर केलं होतं की काही गोष्टी आपण बऱ्याचशा गोष्टी भक्तिमय जीवनात ऐकतो, पण ते ऐकणे ही प्रोसेस जेव्हा तुमच्या कार्यात आणि म्हणजे तुमच्या ऍक्शनमध्ये येते, तर ती ऐकण्याची प्रोसिजर त्या ठिकाणी पूर्ण झाली असे समजू शकतो. म्हणजे आपण ज्या क्वालिटीज ऐकल्या तर त्या आपण प्रसंगानुसार आपल्या कपॅसिटीनुसार आपल्या जीवनात जर उतरवल्या, तर त्या गोष्टींचा, ह्या गोष्टी ज्या आपण ऐकतोय अनेक अनेक वर्ष, तर त्या गोष्टींचा निश्चितच आपल्याला फायदा झाला असं समजू शकतो. आता दुसरी गोष्ट त्याच अनुषंगाने कम्पॅशनच्या प्लॅटफॉर्मवरच सांगायची झाली, कम्पॅशन म्हणजे करुणा ह्या प्लॅटफॉर्मवर सांगायची झाली, तर ती गोष्ट CC मध्ये आपण ऐकलेली आहे की वासुदेव दत्त हे नावाचे जे असोसिएट होते भगवंतांचे पार्षद,
चैतन्य महाप्रभूजींनी पार्षद जे होते, तर त्यांची गोष्ट आपण ह्या ठिकाणी आज आपण अजून एक चर्चा करू शकतो, जे की मुकुंद दत्त हे त्यांचे भाऊ आणि वासुदेव दत्त हे दोन भाऊ, आणि हे दोन भाऊंचा एक ग्रस्त आहेत वासुदेव दत्त, त्यानंतर दोघेही खूप छान कीर्तन करतात, खूप छान कीर्तन आणि इन्स्ट्रुमेंट हे करतात, प्ले करतात, तर आणि खूप एक साध्या हृदयाचे वासुदेव दत्त आहेत, आणि त्यांचा नेहमी एकच कॉन्शियसनेस असतो की हाऊ माझा का, त्यांच्या बॅक ऑफ द माइंड किंवा कॉन्शियसनेस काय की मी इतरांचं भलं कसं करेन, मी इतरांसाठी काय, इतरांच्या वेलफेअरसाठी इतरांच्या काय करू शकेन, तर ह्या गोष्टींचा सारखा त्यांचा बॅक ऑफ द माइंड किंवा तोच कॉन्शियसनेस असतो. त्या कॉन्शियसनेसमुळे काय व्हायचं की ते ग्रहस्थ होते आणि ग्रहस्थ आहेत तर ग्रहस्थी आहेत म्हटल्यावर काही गोष्टी एक जबाबदारी आहे, तर त्या जबाबदारीचं असं आहे की ते अर्निंग करायचे आणि तेवढंच ते वेलफेअरसाठी दुसऱ्यांच्या परोपकारासाठी ते खर्च देखील करायचे, त्यामुळे त्यांचा ते बॅलन्स नव्हता होत ग्रहस्थ जीवनाचा. तर चैतन्य महाप्रभूंनी स्वतः ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्यानंतर शिवानंद सेन जे की चैतन्य महाप्रभूंचे दुसरे पार्षद आहेत, तर त्यांना शेवटी इन्स्ट्रक्शन दिले की हे वासुदेव दत्त त्यांचा मूडच तसा आहे आणि त्याला काही करू शकत नाही, तर त्यांची जी गृहस्थी जीवन आहे तर त्याचा थोडीशी जबाबदारी तुम्ही पहा आणि त्यांना काही प्रमाणात तुम्ही थोडस मॅच्युरिटी की ह्या गोष्टींची मॅच्युरिटी देण्याचा तुम्ही प्रयत्न करा, थोडस रिस्पॉन्सिबल हाऊस होल्डर कसा असला पाहिजे किंवा हाऊस होल्ड अफेअर्स मध्ये आपण काही गोष्टी करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी स्वतः चैतन्य महाप्रभूंनी शिवानंद सेनला, शिवानंद सेन जे त्यांचे भक्त आहेत पार्षद आहेत, त्यांना सांगितलं होतं वासुदेव दत्त. आता इतक्या आपण सीसी मध्ये गोष्टी पाहिल्यात की खरं तर चैतन्य महाप्रभूंनी जास्त करून रिनॉन्सिएट जे काय आहेत विरक्त जीवन त्याच्याबद्दलच जास्त इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, परंतु ह्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी ग्रहस्थांना देखील इन्स्ट्रक्ट केलेलं आहे हे ग्रहस्थ जीवनाच्या योग्य पद्धती योग्य कसे असावे ह्याबद्दल ह्या ठिकाणी आपल्याला हा संदर्भ पाहू शकतो. आणि ते म्हणतात चैतन्य महाप्रभू, एकदा चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे पार्षद जेव्हा एकत्रित बसले होते त्यावेळी चैतन्य महाप्रभू ऑलवेज ग्लोरीफाय त्यांचे असोसिएट्स, तर त्यांच्या असोसिएटला ग्लोरीफाय करत होते पार्षदांना, आणि त्यावेळी वासुदेव दत्त देखील तिथे होते, तर वासुदेव दत्तांना ते म्हणतात की ग्लोरीफाय करायला सुरुवात करतात, आणि ग्लोरीफाय म्हणजे चैतन्य महाप्रभू ग्लोरीफाय करतात म्हणजे इट्स लाईक ग्लोरीफाईंग बाय 10 माउथ्स ऑर 100 माउथ्स, म्हणजे असे अनेक अनेक मुखाद्वारे ते ग्लोरीफाय करतात आणि ते खूपच एम्बरस होतात, म्हणजे त्यांना ते खूपच योग्य वाटत नाही वासुदेव दत्तांना, आणि वासुदेव दत्त म्हणतात की चैतन्य महाप्रभू तुम्ही हे थांबवा, मला फक्त मी एक साधा हे आहे भक्त आहे आणि माझ्या जीवनात देखील काही माझ्याकडे काही क्वालिटीज तशा मी पतित आहे, माझ्याकडे काही तुम्ही ज्या म्हणताय त्या क्वालिटीज बिलकुलच नाही आहेत, फक्त मी तुमच्याकडे एकच त्या ठिकाणी वासुदेव दत्त म्हणतात मी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करतो किंवा मला एक आशीर्वाद तुम्ही देऊ शकता का, ते चैतन्य महाप्रभू खूप उत्साहाने म्हणतात हां तू माग तुला काय हवंय, वासुदेव दत्तांचा मूड जो आहे ऑलवेज थिंकिंग ऑफ अदर्स वेलफेअर, तर त्या मूळच्या अनुषंगानेच ते म्हणतात की ह्या पृथ्वीवर ह्या पृथ्वीवरची जेवढी काही पापकर्म आहेत ती तुम्ही मला द्या सर्व, आणि ह्या सगळ्या लोकांना तुम्ही गोलोक वृंदावनमध्ये किंवा आध्यात्मिक जगतामध्ये घेऊन जा आणि त्याच्या अगेन्स्ट मला जी काही पाप आहेत ती मी भोगायला तयार आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट मी कायमस्वरूपी देखील नरकवास भोगायला तयार आहे, अशा प्रकारचे ते आशीर्वाद मागतात, म्हणजे आशीर्वाद द्या म्हणतात. तर त्यावेळी म्हणजे आपण ही क्वालिटी पाहू शकतो की त्या ठिकाणी ही नॅचरल क्वालिटी आहे ती त्यांच्यासाठी, परदुःख दुःखी ही क्वालिटी त्यांच्या ठिकाणी पाहू शकतो, त्यांना दुसऱ्याचं दुःख हे सहन पण व्हायचं नाही आणि ते दुःख असेल तर नुसतं ते दुःख आहे म्हणून त्याला दुःख वाटतंय आपल्याला पण ठीक आहे, पण त्याच्यासाठी ते प्रयत्न देखील करायला तयार आहेत, म्हणजे ते दुःख त्याचं नाहीसं होण्यासाठी देखील ते प्रयत्न करायला तयार आहेत वासुदेव दत्त, म्हणजे ती कंपॅशनची एक डेफिनेशन आपण म्हणू शकतो की
दुसऱ्याचं दुःख जाणणं नुसतं नाही, पण ते जाणल्यानंतर त्याच्यावर काहीतरी आपण काहीतरी प्रतिक्रिया देऊन काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतं, म्हणजेच खरं कम्पॅशन म्हणू शकतं किंवा परदुःख दुःखी असं म्हणू शकतं. आता परदुःख दुःखी हा तर वैष्णवांचा एक क्वालिटी आली आहे, तर आपण आज भौतिक जीवनात पाहू शकतो परदुःख सुखी काही आहेत, परसुख दुःखी पण काही आहेत. आपण बरेचसे एक्झाम्पल तशी पण पाहू शकतो की जनरली ह्या दोन कॅटेगरीमध्येच भौतिक जीवनातली लोक अडकलेले आहेत, पर दुःख सुखी किंवा परसुख दुःखी हे आपण पाहू शकतो उदाहरण. तर खरी क्वालिटी काय आहे वैष्णवांची, तर परदुःख दुःखी. तर ही क्वालिटी ते जेव्हा एक्सप्रेस करतात चैतन्य महाप्रभूंना, तर चैतन्य महाप्रभू त्यावेळी इतके भावविभोर होतात आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात की खरं तर तुझ्या बरोबर किंवा तुझ्या बरोबर जो कोण तुझं दर्शन जरी नुसतं कोणी घेतलं वासुदेव दत्तांना किंवा तुझ्या बरोबर कोणी असोसिएट केलं तरी त्याला पूर्ण शुद्ध भक्ती मिळणार हे मी आत्ताच आश्वासित करतो. आणि खरं तर वासुदेव दत्तांना ते म्हणतात यू आर माय बॉडी ऍक्च्युली, तू माझं खरं तर शरीरच आहेस असं वासुदेव दत्तांना ते ग्लोरीफाय करतात. आणि खरं तर सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी आपण कम्पॅशनचा जो मुद्दा घेतलेला आहे की करुणा, तर करुणा हे ती भक्ती विनोद ठाकूर म्हणतात की करुणा हे तीन लेवलवर पाहू शकतो आपण. एक करुणा आपण कम्पॅशन ऍट लेवल ऑफ बॉडी, कम्पॅशन ऍट लेवल ऑफ माइंड आणि कम्पॅशन ऍट लेवल ऑफ सोल. तर ह्या तीन प्रकारचे जर कम्पॅशन पाहिल्या तर त्या तीन प्रकारच्या कम्पॅशनची थोडीशी एक चर्चा करूया, अगदी विस्तृत नाही. तर बॉडी लेवलला जे कम्पॅशन आपण नेहमी पाहतो आणि जे नेहमीच आक्षेप आपल्याला घेतला जातो भक्ती भक्तांचा की तुम्ही नुसतंच ते काय आध्यात्मिक कार्य जप करता किंवा अभिषेक करता आणि इथं प्रसादाचं वितरण करता पण बाकी काही सामाजिक कार्य करत नाही, तुम्ही कुठं पुस्तक वाटप करत नाही किंवा कुठं शैक्षणिक संस्थांना काही मदत करत नाही, अशा गोष्टी काही लोकांचा आक्षेप राहतो. तर ती देखील एक कम्पॅशन बॉडी लेवल जी आहे कम्पॅशन, म्हणजे अन्न भुकेलेलं अन्न देणं किंवा आजारी माणसाला औषध उपचार करणं ही एक बॉडी लेवलची कम्पॅशन झाली, करुणा झाली. ती एका स्तरापर्यंत ठीक आहे, म्हणजे ती पण गरज आहे पण ती अल्टिमेट गरज नाही आहे. पूर्ण त्यांनी त्याचं पूर्ण दुःख नाही जाणार आहे त्या व्यक्तीचं, कारण तो उद्या भुकेला होणारच आहे, तो परत दुसऱ्या आजाराने आजारी पडणारच आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता जी गेलेली मदत आहे ती त्या काळापुरती होती पण ती कायमस्वरूपी त्याचं दुःख नाही नाश करू शकली किंवा त्याची भूक मिटवू शकली नाही. तर दुसरी कम्पॅशन राहते की ऍट द लेवल ऑफ माइंड, मनाच्या मनाच्या लेवलला केलेली, म्हणजे दुसरं उदाहरणार्थ त्यांना नॉलेज देणं, एज्युकेट करणं व्यक्तींना समोरच्या, तर ह्यातून काय होतं त्याला एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी आपण तयार करू शकतो. परंतु नॉट नेसेसरी की तो आध्यात्मिक जीवन किंवा आध्यात्मिक जीवन जगेल, तर तो एक कम्फर्टेबल मटेरियल लाईफ जगेल, परंतु तो जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणार नाही, जन्ममृत्यू जराव्याधीच्या. तर ही झाली एक माइंड लेवलची कम्पॅशन. आणि खरी कम्पॅशन जी कायमस्वरूपी शाश्वत म्हणू शकतो ती म्हणजे सोल लेवलला जी कम्पॅशन दाखवणं, म्हणजे त्याला हरिनाम देणं, आध्यात्मिक गोष्टी आध्यात्मिक मार्ग दाखवणं, डिवोशनल सर्व्हिस इंट्रोड्यूस करणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सोल लेवलच्या आणि त्या परमनंट आहे, कारण जन्म मृत्यू जराव्याधी ह्या चक्रातून तो बाहेर पडू शकतो आणि शाश्वत धामापर्यंत तो जाऊ शकतो. तर भगवंत ह्या ठिकाणी म्हणतात, आपल्याला पण माहिती आहे की दुःखालय अशाश्वत आहे हे भौतिक जग, तर आपण कम्पॅशन ह्या आपल्याला पण लक्षात यायला पाहिजे की आपण जी कम्पॅशन करुणा दाखवतोय समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या भक्ताला ती कुठल्या लेवलची कम्पॅशन आहे. नो डाऊट बॉडी लेवलची कम्पॅशन पण काही अयोग्य आहे अशातली गोष्ट नाही, ती टाइमली नीड आहे, ती पण गरजेची आहे, माइंड लेवलची पण गरजेची आहे, पण सर्वात महत्वाची काय आहे तर ती कम्पॅशन आपण देण्याचा प्रयत्न आपण ह्या ठिकाणी करतोय का ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे, तरच ती कम्पॅशन म्हणजे कम्पॅशन पूर्ण झाली, करुणा पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. आणि ती एक आता थोडं पुढे गेल्यानंतर चर्चा होईलच कम्पॅशन अँड सर्व्हिस, तर त्यावर पण आपण ह्या ठिकाणी चर्चा करू शकतो.
आणि ह्या ठिकाणी अजून एक ह्या कंपॅरिझन भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी स्वतः केलेली आहे. ते म्हणतात की वासुदेव दत्तची कंपॅरिझन ते जीजस क्राईस्ट बरोबर करतात. ते काय करतात कंपॅरिझन, की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की जीजस क्राईस्ट देखील सेल्फलेस सर्व्हिस करायचे, ते देखील एक भगवंत एक आहेत ह्याचा प्रचार करायचे. आणि ते म्हणायचे, ते प्रचार करायचे की तुम्ही मला शरण या, जे काही शरण येतील ह्या मार्गात येतील त्यांचे मी पाप मी घेतो, कर्म मी घेतो, अशा प्रकारची जीसस क्राईस्ट स्वतः प्रचार करायचे किंवा स्वतःच त्यांचा मूड तसा होता. परंतु हा मूड वासुदेव दत्तांचा जो मूड होता तो त्याच्यापेक्षा पुढचा होता. तो म्हणायचे की ऑल एंटायर पीपल्स ऑफ दिस युनिव्हर्स ह्यांचं कर्म आणि पाप मी घ्यायला तयार आहे आणि इटर्नली मी नरकवास भोगायला तयार आहे. तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की इव्हन भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे आपले आचार्य जे आहेत वासुदेव दत्त, ते त्यांना ही इज मोर सुपिरियर टू दिस जीसस क्राईस्ट असं ह्या ठिकाणी सांगतात. कारण ते जीसस क्राईस्ट हे फक्त त्यांचे फॉलोअर्सचे सीन घ्यायला किंवा कर्म घ्यायला तयार होते, पण वासुदेव दत्त तर अननोन पर्सनचे पण सीन घ्यायला आणि कर्म घ्यायला तयार आहे, एवढा त्यांचा मूड तसा होता. पर दुःख दुःखी त्यामुळं स्वतः चैतन्य महाप्रभू शेवटी वासुदेव दत्तांना म्हणतात की एक एक गोष्ट म्हणतात यू आर माय बॉडी, तसं अजून एक पुढे जाऊन म्हणतात की यू आर त्यांचा मूड बघून तुम्ही साक्षात प्रल्हाद आहात, प्रल्हाद महाराज आहात. कारण आपण पाहू शकतो प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणावरून स्टोरीवरून देखील की त्यांना टॉर्चर बाय हिज फादर ओनली, म्हणजे त्यांचं खरंतर शोषण केलं हे त्यांच्या वडिलांनी, पित्यांनी शोषण केलं. आणि जेव्हा नरसिंहदेव अवतरित झाले आणि नरसिंहदेवांनी जेव्हा त्यांचा त्यांचा हे केला, वध केला, तर त्यांनी पहिलं हे काय मागितलं, तर फॉरगिवनेस, म्हणजे त्यांचा वडिलांना माफ करा, त्यांच्या पापांना ते काय करत होते, ते कशा प्रकारे अपराध करत होते, तर हे सगळं माफ करा तुम्ही, प्रल्हाद महाराज रिक्वेस्ट करतात नरसिंहदेवांना. तर त्यांचा त्या ठिकाणी मूड अजिबातच रिव्हेंज, हेट्रेट असा काहीच नव्हता, किंवा कुठलीच ग्रज वगैरे मनामध्ये नव्हती. अशा प्रकारे वासुदेव दत्तांचं ग्लोरिफिकेशन आपण एक्स्ट्रीम कम्पॅशन ह्या हा जो गुण आहे त्यांचा, किंवा परदुःख दुःखी, हा देखील आपण ह्या हरिदास ठाकूरांच्या सोबतच हा देखील पाहू शकतो. आता अजून एक त्याच प्लॅटफॉर्मवरची स्टोरी आहे की ज्यांनी चैतन्य महाप्रभू स्वतः हे आकर्षित झाले, ती म्हणजे वासुदेव विप्र किंवा लेप्रा, वासुदेव विप्र म्हणूया आपण. कुरुक्षेत्र ह्या ठिकाणची गोष्ट आहे आणि कुरुक्षेत्राला जेव्हा साऊथ इंडिया यात्रा चैतन्य महाप्रभू सुरू करतात त्यावेळी कुरुक्षेत्र ह्या ठिकाणी जातात आणि त्यांचा तिथे निवास कुर्म ब्राह्मणाच्या घरी असतो. आणि तिथे काही दिवस थांबल्यानंतर पुढे यात्रेसाठी ते निघतात आणि खूप अंतर गेल्यानंतर जेव्हा वासुदेव विप्राला माहित पडतं की चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी कुरुक्षेत्रात आहेत, तर ते तिथे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा पोचतात. आणि त्यांची इच्छा असते, खूप आंतरिक इच्छा असते की चैतन्य महाप्रभूंचे एक वेळ तरी दर्शन लांबून घ्यायचं. तर त्या ठिकाणी पोचल्या आता हे वासुदेव विप्र जे आहेत, तर त्यांचा त्यांची बॉडी ही पूर्ण लेप्रसीनी हे झालेली आहे, म्हणजे डिस्टॉर्ट झालेली आहे, सगळी लेप्रसी पूर्ण त्यांच्या शरीरामध्ये आहे. आणि त्यामुळे लेप्रसी मध्ये काय होतं की लेप्रसी म्हणजे महारोग, की ह्यामध्ये नाक गळून जातं, बोट पडले झडतात, त्यानंतर जखमा बऱ्या होत नाहीत, त्या जखमेमध्ये पस असतो, त्यानंतर त्या जखमेमध्ये काही कृमी किंवा चिलट फिरतात, किडे फिरतात, किडे असतात, अशा प्रकारचे त्यांची पूर्ण शरीर त्या लेप्रसीनी हे झालं होतं. तर परंतु त्यांना आणि ती लेप्रसी एवढी असताना देखील त्यांचं कम्पॅशन असं होतं की ते त्या बॉडीमधले जे काही त्या जखमेतले जे काही कृमी असतील, कीटक असतील, तर ते जर खाली पडले तर ते उचलायचे आणि परत त्या जखमेवर आणून ठेवायचे. कारण त्यांना वाटायचं की त्यांचा जन्म इथे ठरलाय आणि त्यांचं पोषण ह्या माझ्या शरीरावर होत आहे, तर तो त्यांचा हक्क आहे आणि मी तो हक्क त्यांना, म्हणजे ते त्यांना मी असं मरू देणार नाही. तर ते इतके त्यांचं कम्पॅशन होतं, म्हणजे टुवर्ड नॉट टुवर्ड्स ओनली टुवर्ड्स द ह्युमन बीइंग, म्हणजे मनुष्याप्रती नव्हतं, ते अगदी म्हणूया की खालच्या योनीतील जे काही जीव आहेत त्यांच्या प्रती देखील हे इतकं कम्पॅशन करुणा होती,
इथे तिथं खाली पडलेला किडा असेल तरी तो उचलून परत त्या शरीरावर ठेवायचे, जखमीवर ठेवायचे. अशा प्रकारची कंपॅशन होती, करुणा होती, आणि त्या करुणेत स्वाभाविक होती त्यांच्याकडे. आणि त्यांना इच्छा होती की चैतन्य महाप्रभूंचं दर्शन व्हावं, तर ते त्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना समजतं की चैतन्य महाप्रभू ऑलरेडी गेलेले आहेत, निघून गेलेले. पण चैतन्य महाप्रभूंना तो लक्षात येतं की आपला एक भक्त दर्शनासाठी त्या ठिकाणी परत आलेला आहे कुरुक्षेत्र. मग चैतन्य प्रभूंनी क्वाईट अ लॉंग डिस्टन्स लांब गेलेले असतात तर परत येतात आणि वासुदेव दत्तांना भेटतात आणि डायरेक्टली आलिंगन करतात, एम्बर आलिंगन करतात. आणि त्यावेळी खर तर वासुदेव सॉरी वासुदेव विप्र तर त्यांना कधीच आता हे लेप्रसी त्यावेळी महारोग जो म्हणतो तर त्यावेळी लोक त्यांना जवळच घ्यायचेच नाहीत कारण त्यांचा शरीराचा दुर्गंधी असायची किंवा जखमा असायच्या असे शरीराची विकृत शरीर त्यामुळे कोण जवळ येणार. तर भगवान डायरेक्ट चैतन्य महाप्रभू त्यांना आलिंगन करतात आणि हे आलिंगन ते रेजिस्ट करत असतात पण डायरेक्ट चैतन्य महाप्रभू आलिंगन करतात कारण ते पस ब्लड सगळं चैतन्य महाप्रभूंच्या शरीराला लागतं लागणार असतं आणि लागतं. नंतर चैतन्य महाप्रभू म्हणतात की आणि त्याच ठिकाणी त्यांच्या शरीराचं लगेचच परिवर्तन होतं, एक निरोगी आणि सुदृढ शरीर आणि सुंदर शरीर त्यांना मिळतं, सुंदर कांती मिळते. तर त्यावेळी ते चैतन्य महाप्रभूंना म्हणतात की भगवंत महाप्रभू तुम्ही हे काय केलं, एकतर मला तुम्ही आलिंगन दिलं, मी एकदम असं माझं शरीर आहे आणि तुम्ही माझ्या शरीराचं जे काही परिवर्तन केलं त्यामुळे मला मला हे नकोय शरीर, मला पूर्वीचं शरीर हवंय कारण त्या ह्या शरीराने मला निश्चितच एक गर्व येईल आणि माझा गर्व आल्यामुळे मी भक्तीपासून किंवा तुमच्यापासून मी दुरावला जाईल, तर मला माझं पूर्वीचं शरीर मला हवंय असं ते म्हणतात. तर ते भगवंत चैतन्य महाप्रभू म्हणतात तसं अजिबात होणार नाही, तू फक्त हरिनाम कंटिन्यू कर आणि तो ते तुम्हाला हरिनाम कंटिन्यू केलं तर तुम्हाला तो कधीही गर्व होणार नाही आणि तुमचं एकदम ह्युमिलिटी मेंटेन होईल. अशा प्रकारे ते त्यांना आश्वासित करतात आणि चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी निघून जातात वासुदेव विप्रांना भेटून. तर त्या ठिकाणी वासुदेव विप्रांच्या लगेचच मनात तो श्लोक येतो जो की सुदामा ब्राह्मणनी जेव्हा द्वारकेवरून परत येतात सुदाम ब्राह्मण, तर त्यावेळी तो श्लोक रिसाइट केलेला आहे की हू एम आय, म्हणजे सुदाम ब्राह्मण म्हणतो मी कोण आहे, खरं तर मी एक क्वालिफाईड ब्राह्मण पण नाहीये, आणि भगवंत कोण आहेत, तर भगवंत कोण आहेत तर लक्ष्मीपती आहेत. आणि सुदाम ब्राह्मण जेव्हा लक्ष्मी म्हणजे भगवंतांना द्वारकेत भेटायला जातात तर भगवंत स्वतः आसन वरून खाली येऊन त्यांना डायरेक्टली आलिंगन करतात. तशा प्रकारची जी काही गोष्ट आहेत तरी ही गोष्टच खरं तर ह्या चैतन्य महाप्रभूंनी ह्या ठिकाणी केलेली आहे, डायरेक्टली वासुदेव विप्रांना आलिंगन केलं. तर ह्या प्रकारचं इथं झालेलं आहे अशी लीला. तर ह्या ठिकाणी देखील आपण पाहू शकतो की वासुदेव विप्रांची देखील कंपॅशन जी होती, आपण परत एकदा लक्षात घेऊया की ही कंपॅशन तर नुसत्या मानवासाठी नव्हती तर अगदी लोअर योनीतले जे काही कृमी कीटक यांच्यासाठी देखील ते कंपॅशन ठेवलेले आणि ती स्वाभाविक होती. तर हे आपण परत एकदा रिपीट करतोय की आपण ह्या गोष्टीकडून इन्स्पिरेशन घेऊ शकतो, इन्स्ट्रक्शन घेऊ शकतो किंवा काही गोष्टी आपण थोड्याशा जीवनात आपल्या उतरवायचा प्रयत्न करू शकतो, पण त्यांचे ऍज इट इज आपण फॉलो करायचा प्रयत्न करू शकत नाही कारण ते तिथे आपण डिझास्टर होऊ शकतो कारण त्यांच्यासाठी ते स्वाभाविक होता. आता पुढची गोष्ट राहते अजून एक की कंपॅशनच्या प्लॅटफॉर्मवर आहे ती म्हणजे रामानुजाचार्य. रामानुजाचार्य हे साऊथ इंडियामध्ये जे काही श्रीरंगम या क्षेत्रात त्यांचा रहिवास होता आणि त्यांचे त्यांना हे पाहिजे होतं गोष्टी पूर्ण म्हणून. आता थोडस मी वेळ कमी असल्यामुळे थोडा थोडक्यात सांगतोय की त्यांना गोष्टीपूर्ण म्हणून जे काही त्यांचे गुरु आहेत त्यांच्याकडून मंत्र दीक्षा हवी असते आणि गोष्टीपूर्णांकडे ते तशी विनंती करतात श्रीरंगम मधून जाऊन जिथं रहिवास होता गोष्टीपूर्णांचा तिथं जाऊन त्यांना विनंती करतात की तुम्ही मला तो मंत्र मंत्रांनी हे द्या, दीक्षा द्या, मंत्र दीक्षा द्या. तर हे त्यावेळी गोष्टी पूर्ण रिजेक्ट करतात ते प्रपोजल रामानुजाचार्य. असं एक वेळा, दोन वेळा, चार वेळा, पाच वेळा, असं 18 वेळा घडतं.
की प्रत्येक वेळी रामानुजाचार्य जातात, विनंती करतात, परंतु त्यांचं रिक्वेस्ट रिजेक्ट होते. 18 वेळी मग जेव्हा त्यांना गोष्टी पूर्ण वाटतं की हा खरोखरच योग्य व्यक्ती आहेत, की यांना मी हरिनाम म्हणजे सॉरी ते मंत्रदीक्षा दिली पाहिजे, तर ते मग मंत्रदीक्षा देण्याची तयारी करतात. परंतु एका अटीवर मंत्रदीक्षा देतात की हा रामानुजाचार्यांना सांगतात की हा मंत्र जो आहे तो खूपच प्युअर आहे, म्हणजे खूपच शुद्ध आहे, आणि खूपच कमी व्यक्तींना तो मी दिलेला आहे किंवा तो कमी व्यक्तींना माहिती आहे, आणि ह्या मंत्राची शुद्धता ठेवणं गरजेचं आहे, आणि तो पब्लिकली तुम्ही हे केलं नाही पाहिजे, म्हणजे त्याचा पब्लिकली डिस्प्ले किंवा सर्वांसाठी, जसं आपण म्हणतो हरे कृष्ण महामंत्र सर्वांसाठी, तसं तुमच्या पुरताच तो मर्यादित राहायला पाहिजे, कॉन्फिडेन्शियल राहायला पाहिजे, ह्याचं आश्वासन घेतात. कारण आश्वासन घेतात आणि आश्वासित झाल्यानंतर रामानुजाचार्यांना तो मंत्र देतात. तर तो मंत्र काय आहे? ओम नमो नारायण. तो 8 अक्षरी मंत्र आहे. 8 अक्षरी मंत्र, जसे की आपण पाहू शकतो की हरिनाम हरे कृष्ण महामंत्र हा 32 अक्षरी मंत्र आहे, तर हा 8 अक्षरी मंत्र आहे. हा मंत्रांची ती एक परिभाषा आहे की 8 अक्षरी, 12 अक्षरी, 16, 8, 32. आपला हरिनाम हरे कृष्ण महामंत्र हा 32 अक्षरी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे त्याची परिभाषा. तर मग ते रामानुजाचार्य परतीच्या प्रवासाला निघतात त्या मंत्र दीक्षा घेऊन, आणि त्या परतीच्या प्रवासामध्ये एका ठिकाणी, ज्या ठिकाणी नंददुलाल प्रभूजींनी हे ठिकाण सांगितलं की सौम्यनारायण च्या जिथं मूर्ती आहेत, डिटीज आहेत, त्या ठिकाणी आल्यानंतर ते ठिकाणी थिरुकोष्टी योर ह्या ठिकाणी, तर तिथं आल्यानंतर रामानुजाचार्यांना भोवताली जेव्हा पाहतात, सगळे दुःखामध्ये आहेत, कुणाला कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक जगातल्या लोकांना दुःख पाहतात आणि त्यांना राहवत नाही, आणि ते सरळ अनाऊन्स करतात की आज संध्याकाळी या ठिकाणी तुम्ही सगळे जमा व्हा आणि मी तुम्हाला एक गुह्य मंत्र, अतिशय पॉवरफुल मंत्र देणार आहे, की जेणेकरून तुमची ही सगळी दुःख नष्ट होतील व तुम्हाला कायमस्वरूपी एक वैकुंठ लोक मध्ये जाण्याची आपल्याला तुमची इच्छा पूर्ण होईल. तर असे अनाऊन्स करतात आणि तो पब्लिकली तो मंत्र देतात सगळ्यांसाठी, अगदी वर ह्याच्यावर चढून, टॉवरवर चढून किंवा टॉवरवर चढून तो पब्लिकली अनाऊन्स करतात. आणि हे हा मंत्र, ही गोष्ट नंतर गोष्टीपूर्णांच्या कानावर जाते, आणि गोष्टीपूर्णांच्या कानावर गेल्यानंतर जेव्हा परत रामानुजाचार्य त्यांच्या भेटीस जातात त्यांच्या गुरूंच्या गोष्टीपूर्णांच्या, तेव्हा गोष्टीपूर्ण त्यांना समोर पाहतानाच एकदम त्यांच्यावर अंगावर ओरडतात की तुला मी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या, तू एकतर मी तुला मंत्र इनिशिएशन देण्यासच तयार नव्हतो, पण तू एवढ्या हंबली आणि 18 तुझं एवढ्या वेळा आल्यानंतर मी तयारी दाखवली, आणि त्यात पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या सर्व गोष्टी अशा अशा आहेत, हा मंत्र पूर्ण शुद्ध आहे आणि तो पब्लिकली डिस्प्ले नाही करायचा, हा कॉन्फिडेन्शियल आहे, हा हा भौतिक जगातील दुःख संपवून तुम्हाला वैकुंठ जगात घेऊन जाऊ शकतो, एवढा हा पॉवरफुल मंत्र तुम्ही पब्लिकली दिला. तर मग रामानुजाचार्य बेग फॉरगिवनेस, म्हणजे क्षमायाचना करतात, क्षमायाचना करतात आणि ते म्हणतात की बरोबर आहे, मी तुमची अवज्ञा केली, खर तर ही डिसओबेड द स्पिरिच्युअल मास्टर, जे आपण नामापराध मध्ये पाहतो डिसओबे द स्पिरिच्युअल मास्टर. परंतु एक रामानुजाचार्य ते त्या ठिकाणी विथ ग्रेट ह्युमिलिटी, नॅचरल स्वाभाविक ह्युमिलिटीने म्हणतात की मला जाताना असं लक्षात आलं की माझ्यापेक्षा किंवा इतर लोक देखील तितकीच गरज नाही, कारण ते खूपच दुःखी आहेत, ते देखील ह्या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकलेले आहेत आणि त्यांना कुठेच होप्स नाही आहेत, तर त्यांना होप्स नाही आहेत आणि माझ्याकडे ही गोष्ट आहे, तर मला त्यांची म्हणजे मला त्यांच्याबद्दल करुणा आली म्हणून मी हा पब्लिकली दिला, आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही मला कुठलेही प्रायश्चित्त किंवा तुम्ही मला कायमस्वरूपी जरी नरकवास दिला तरी मला हरकत नाही, परंतु त्या लोकांचं एक हे व्हावं, त्यांचं जीवन सत्कर्मी लागावं म्हणून मी त्यांना हा दिला. मग गोष्टीपूर्णांना ते एकदम स्ट्रक होतं की अरे, म्हणजे हे रामानुजाचार्य जे काही म्हणतायत ते अगदीच अगदीच योग्य आहेत, आणि खरं तर
माझ्याकडूनच गोष्ट ही चुकीची झाली आहे. आणि रामानुजाचार्यांची ते एम्बरेस करतात आणि ते म्हणतात खरं तर मी तुमचा गुरु नाही आहे तर तुम्ही माझे आध्यात्मिक गुरु आहात. तर ह्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या. आणि आत्ता आपण अजून एक गोष्ट महत्वाची पाहू शकतो की आत्ता आपले आचार्य परम परमगुरु आपले श्रील प्रभुपाद त्यांच्या जीवनावरून देखील आपण ही गोष्ट पाहू शकतो की ह्या सगळे जे काही आचार्य आहेत आणि आपली परंपरा आहे ह्या परंपरेमध्ये हा गुण फार महत्वाचा आहे. स्वाभाविक ज्यांच्याकडे कम्पॅशन आहे, करुणा आहे, परदुःख दुःख आहे, टॉलरन्स आहे, ह्या सगळे जे काही आभूषण आहेत संतांची आभूषण त्या आभूषणांमुळेच भगवंत त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाले. आणि श्रील प्रभुपादांच्या जीवनावरून देखील आपण हे पाहू शकतो की आज प्रभुपादांनी जी काही इस्कॉन स्थापनेनंतर जे काही पुस्तकं लिहिली आणि प्रभुपादांनी स्वतः वृंदावनातून त्यांचा जे काही निवासस्थान होतं तिथून ते गुरुच्या आज्ञेनुसार ही वेस्टर्न ज्या ज्या प्रदेशाची त्यांची कधी ओळखच नव्हती त्या प्रदेशात गेले, त्या प्रदेशात प्रचार केला, इस्कॉनची स्थापना केली आणि रात्री 1:30 ते 4:30 असा त्यांचा रोजची दिनचर्या होती की त्यावेळी ते बुक्स रायटिंग करायचे, डिक्टेट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. एक दिवस नाही, दोन दिवस नाही, तर त्यांचा तो कायमस्वरूपीच त्यांनी ते केलं, म्हणजे झोपेचा त्याग केला. आणि तो काय तो झोपेचा त्याग करून पुस्तकं लिहिली, पुस्तकं पब्लिश केली तर त्याचे काही राईट्स पण स्वतःकडे ठेवलेले नाहीत त्यांनी. स्वतःकडे राईट्स पण ठेवलेले नाहीयेत आणि ते राईट्स कुणाला त्यांनी दिले? बीबीटीला दिले. आणि बीबीटी ते पुस्तकातून जे काही बीबीटीला पैसे येतात तर बीबीटी देखील काय करते त्या पुस्तकातून येणाऱ्या पैशातून त्यांनी बीबीटीने काय केलं? अजून पुस्तकं छापली किंवा मंदिरं बांधली. म्हणजे शेवटी काय केलं? मंदिर, भक्त आणि पुस्तक ह्यासाठीच प्रभुपादांनी देखील ह्या स्वतःच्या रात्रीच्या झोपेचा पूर्णपणे त्याग केला. अशा अनेक गोष्टी प्रभुपादांनी आपल्यासाठी किंवा येणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांसाठी करून ठेवलेलं आहे की जे म्हणून आपण पाहू शकतो की काय कम्पॅशन होती प्रभुपादांच्या ठिकाणी देखील की ते आपण शब्दांमध्ये नाही पाहू शकत. ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे, फील केलं पाहिजे की प्रभुपादांनी देखील काय फिलिंग होते, कम्पॅशन होती, करुणा होती की जो परप्रांत ज्यांना ज्यांना काय लाईफस्टाईल साधी सुसंस्कृतपणाच नव्हता अशा लोकांसाठी पण केलं आणि आपल्या येणाऱ्या पिढींसाठी देखील प्रभुपादांनी ही सगळी गोष्ट करून ठेवलेली आहे. तर ह्या आजचा जो टॉपिक होता तो करुणा म्हणजे कम्पॅशन किंवा ह्या क्वालिटीज ज्या होत्या तर त्या टॉपिकवरच मी आज चर्चा करायचं ठरवलं होतं. आणि त्या टॉपिकच्या अनुषंगाने एक नंददुलाल प्रभूजींनी देखील एक कोट टाकला होता मध्यंतरी, एक काउन्सिलर ग्रुपवर टाकला होता आय थिंक सो, की सेवा आणि सेवा आणि कम्पॅशन. तर आता मी मला जितका समजला तितका मी एक्सप्लेन करतो पण माझी विनंती आहे जर नंददुलाल प्रभू असतील तर त्यांनी देखील तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करावा की वेन वी ऑफर टू सिनियर की तर ती सेवा होऊ शकते. म्हणजे आपण जर करुणा वेन वी ऑफर टू सिनियर ती सेवा होते आणि वेन वी ऑफर एनी सर्व्हिस टू ज्युनियर इट बिकम्स कम्पॅशन. म्हणजे काय की एखादी एखादी सेवा एखादं कार्य आपण जर आपल्या वरिष्ठांसाठी केलं तर ती सेवा होते आणि तेच आपण कनिष्ठांसाठी केलं तर ती कम्पॅशन राहू शकते. आणि हेच प्रभुपादांनी स्वतः केलेलं आहे की प्रभुपादांना गुरु महाराजांचा त्यांचा आदेश होता की पुस्तकं कधी तुमच्याकडे पैसे आले तर तुम्ही पुस्तकं प्रिंट करा, इंग्लिश भाषेत त्याचा प्रचार करा, ही त्यांना होता आदेश आणि ती सेवा केली. आणि त्याच्याबरोबर आपले त्यांच्या जे कनिष्ठ होते म्हणजे आपण जे भक्त आहोत किंवा पुढच्या पिढ्या तर त्यांच्यासाठी ती करुणा होती. हा बॅलन्स प्रभुपादांना जमला. तर बरेच वेळा असं होतं की ह्या आपण गोष्टीमध्ये फसू शकतो आणि ते नंदुला थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतील की आपण एके ठिकाणी कम्पॅशन दाखवतो आणि त्या ठिकाणी आपली मग त्या ठिकाणी आपण सेवा होत नाही. आणि काही ठिकाणी असं असतं की वरिष्ठांच्या सेवेमध्ये आपण संलग्न असतो आणि त्यावेळी आपण कम्पॅशन म्हणजे करुणा
कंपॅशन कनिष्ठांबरोबर करू शकत नाही. हा बॅलन्स आपल्याला बरेच वेळा होत नाही आणि तो बॅलन्स प्रभुपादांना झाला किंवा आपले जे काही शुद्ध भक्त आहेत आणि आपले मार्गदर्शक आहेत वरिष्ठ ते करतात निश्चितच, परंतु आपल्याकडून ह्या काही गोष्टी होऊ शकतात. म्हणून ह्या गोष्टीची कॉशन हा एक गोष्ट आहे की आपण कंपॅशन आणि सेवा ह्या दोन गोष्टींचा बॅलन्स करणं ठीक राहील, समजून घेणं गरजेचं आहे आणि ते समजून घेतल्यानंतर मग आपण त्या गोष्टी करू शकतो. तर नंद दुलार प्रभू, तुम्ही जर ह्यामध्ये काही शेअर केलं तर बरं राहील. सर्व्हिस अँड सेवा अँड कंपॅशन. अरे कृष्णा प्रभूजी, हा तुम्ही छान सांगितलं. नाही मी तुमचं रिपीट केलं. मी विचार करत होतो की प्रभुपाद शिल भक्ती सिद्धांत सरस्वती या जगातून जेव्हा गेले त्याच्या एक 15 दिवसाआधी 31 डिसेंबर 1936 ला भक्ती सिद्धांत सरस्वती गेले या जगातून, त्याच्या एक 15 दिवसाआधी शिल प्रभुपादांनी त्यांना पत्र लिहिलं होतं की गुरु महाराज तुमची माझ्याकडून काही अपेक्षा आहे का, तुमची मला काही आज्ञा आहे का. तर त्या पत्रामध्ये शिल भक्ती सिद्धांत सरस्वतीने त्यांना उत्तर दिलं होतं की तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा तुम्ही पुस्तकं लिहा. आणि इंग्लिश मध्ये त्यांनी म्हटलं होतं दिस विल डू गुड टू यू अँड दिस विल डू गुड टू द होल वर्ल्ड. हे जर तुम्ही केलं तर तुमच्यासाठी ते लाभदायक ठरेल आणि संपूर्ण जगासाठी लाभदायक ठरेल. तर प्रभुपादांनी ती आज्ञा स्वीकारली आणि जेव्हा केव्हा त्यांना पैसे मिळाले ते नेहमी पुस्तकांमध्येच लावले. तर एक मला लक्षात आलं जेव्हा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांप्रती सेवा केली, भक्ती सिद्धांत सरस्वतींप्रती सेवा केली, त्यातून बरोबर पूर्ण जगाप्रती तुम्हा आणि आमा पतित जीवांसाठी बरोबर दया पण झाली. तर जेव्हा आपण आपल्या वरिष्ठांची सेवा करायचा प्रयत्न करतो तर वेगळी दया करायचा काही प्रयत्न करायची गरज नाही. आपल्याला वाटतं ना की अरे आपल्या वरिष्ठांप्रती आपण सेवा करूया आणि आपल्या कनिष्ठांप्रती वेगळं काहीतरी करायचं आहे का. नाही, जर आपण प्रामाणिकपणे आपल्या वरिष्ठांची सेवा केली तर वरिष्ठ जे आहेत आपले ते काय सांगतील आपल्याला, ते हेच सांगतील की स्वतःची साधना कशी छान करावी, स्वतःची परमेश्वराशी जे नातं आहे ते कसं आपण छान करावं आणि इतर आपल्या बंधूंची भगिनींची आपण कशी सेवा करूया, सामान्य जगाप्रती आपण काय मदत करू शकतो. तर ते खूप मला छान वाटतं भक्ती सिद्धांत सरस्वतींचं वाक्य, जर तुम्ही पुस्तकं लिहिली माझ्या म्हणण्यानुसार तर तुमचंही भलं होईल आणि पूर्ण जगाचंही भलं होईल. आणि आज आपण बघतो इस्कॉननी जी काही क्रांती केली आहे ती केवळ त्या भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या त्यांच्या पत्रामध्ये दिलेल्या एका वाक्यावर आहे. प्रभुपादांनी ते वाक्य जेव्हा वाचलं असेल तेव्हा इस्कॉन नव्हतं, तेव्हा जगामध्ये इंग्रजी भाषेमध्ये एवढे असे पुस्तकं नव्हते, तेव्हा एवढी मंदिरं नव्हती, पण प्रभुपादांना ते एक वाक्य त्यांनी आपल्या जीवनाचा आधार बनवला की गुरु महाराजांनी सांगितलंय इंग्रजी भाषेमध्ये पुस्तकं छापायचीत म्हणून. आणि म्हणून सेवा पण झाली, इतरांप्रती दया पण झाली. तर हे असं वाटतं मला की हा एक नेहमी द्वंद्व असतो ना. कदाचित आपल्या मनात कधी कधी असा प्रश्न येऊ शकतो की अरे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत, हे 100 वर्ष जुने आचार्य आहेत, किंवा अजून एक 20-30 वर्षांनी इस्कॉन मधलेच भक्त म्हणतील. प्रभुपाद हे ना थोडेसे 1950-60-1970 आचार्य आहेत. तर तेव्हाची जी परिस्थिती होती जागतिक त्यानुसार त्यांनी छान तेव्हा प्रचार केला. पण प्रभूजी आता जग बदललंय, प्रभूजी आता असं नाहीये, आता प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये तेवढं तथ्य राहिलंय नाही राहिलंय माहिती नाही मला. तर आपण ना आता एक काम करूया, आता आपण नवीन पुस्तकं लिहूया आणि त्या नवीन पुस्तकांचं वाटप करूया. पण प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये काय शक्ती आहे ते आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय. तर म्हणून वारंवार जेव्हा आपण आपल्या गुरुजनांना त्यांच्या वाक्यांना त्यांच्या म्हणण्याला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवू त्याच्यामध्ये एवढं सोपं नाहीये. ते नेहमी हा प्रश्न येईल की अरे हे पुस्तक 1970 लिहिले आहेत, आता 2070 झाले, 100 वर्ष निघून गेले, संस्कृती बदलली आहे आणि अमुक बदललाय तमुक बदललाय. तर खरोखर प्रभुपादांचे पुस्तकं अजूनही वाटप करायचे आहेत का की आता नवीन काय पुस्तकं लिहायचे आहेत. पण नाही, खरोखर प्रामाणिकपणे जर आपण आपल्या गुरुजनांची सेवा केली त्यातून वास्तविक दया निर्माण होणार, त्यातून वास्तविक ऍक्च्युली आपण लोकांना काहीतरी मदत करू शकू. तर हा एक नेहमी
गुरु शिष्य परंपरेप्रती प्रामाणिक राहण्याचा एक ध्यास म्हणू शकतो आपल्याला नेहमी आंतरिक स्तरावर करावा लागणार. आंतरिक जर आपण विजय मिळवला तर नक्कीच बाह्य विजय पण मिळवू, पण आंतरिकच कधी कधी मी बघतो भक्तांनाच असे प्रश्न असतात की प्रभूजी ही भगवद्गीता वाटप करायची का, भागवतामुळे परिवर्तन होणार का. जर आपल्याला संशय आहे, आपल्याला संशय म्हणण्यापेक्षा आपल्याला जर द्विधा मनस्थिती आहे तर आपण इतरांना काय देणार. म्हणून तुमचं आणि आमचं पहिलं कर्तव्य आहे की आपल्या गुरुजनांनी आपल्याला जे काही दिलंय ठेवा, तो आपल्याला आधी आत्मसात करावा लागणार. त्यांची गीता, त्यांचा भागवत, हे पुस्तकं जेव्हा आपण छान वाचणार, त्याच्यामध्ये कुठेतरी जेव्हा एक आपल्याला चव लागेल, त्यातून इतरांप्रती दया निर्माण होणार. वेगळी दया आपण निर्माण करू शकत नाही. एकीकडे आपण आपल्या गुरुजनांची सेवा करू आणि नंतर म्हणून आता प्रभूजी मी अजून काहीतरी करतोय कनिष्ठांप्रती दया दाखवण्यासाठी. प्रभुपादांचं ते जे वाक्य होत त्यातून मला हे दिसतंय की जेवढा आपण आपल्या गुरुजनांप्रती प्रामाणिक राहू तेवढी आपल्यामध्ये शक्ती येईल इतरांप्रती दया दाखवण्यासाठी. हरे कृष्ण. हरिभाऊ धन्यवाद. प्रभूजी म्हणजे आपल्याकडे जे स्वाभाविक नाहीये तर ते स्वाभाविक नसल्यामुळे आपल्याला ते त्याचं असा ऐकून किंवा काही गोष्टी ऐकून जर त्याचा आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच फसू शकतो. तर त्याचं स्वाभाविक नाहीये, परंतु ते आपण इन्स्पिरेशन घेतोय त्या गोष्टीपासून. तर त्या कसं स्वाभाविकता निर्माण होईल त्याचं एक छान मार्गदर्शन केलं की वरिष्ठांप्रती आणि प्रभुपादांच्या प्रती प्रामाणिक प्रयत्न ठेवणे. धन्यवाद प्रभूजी. अजून कुणाला काही शेअर करायचं असेल तर करू शकता, कारण आता 9:01 आणि हरी बोल. लोकेश्वर कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हा, कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता अनम्यूट करून. काही प्रश्नापेक्षा जर कुणाला शेअर करायचं असेल तर. अजून काही इन्स्पिरेशनल स्टोरी असेल तुमच्याकडे तर चालेल. थांबू शकतो प्रभूजी. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरिभूत खूप छान लेक्चर झालं. एकदम सोप्या भाषेत तुम्ही छान उदाहरणं आणि स्टोरी सांगितल्या. खूप छान कम्पॅशन बद्दल सांगितलं. थँक्यू. हरिभूत ऍक्च्युली प्रभूजी तुम्ही ते 3 पॉइंट खूप छान कव्हर केले. कम्पॅशन, ह्युमिलिटी अँड टॉलरन्स. खूप छान ऍक्च्युली. आणि हरिदास ठाकूर त्यांचं तुम्ही म्हटलं की जसं एम्ब्लम त्याला म्हणू शकतो या गोष्टीसाठी करुणा, नम्रता आणि सहिष्णुता. आणि इवन ते वासुदेव विप्रांचं पण खूप छान तुम्ही एकदम असं म्हणजे ग्राफिकली आल्यामुळं खूप छान वाटत होतं ऐकायला. आणि तुम्ही ते रिलेट खूप छान केलं तर खूप धन्यवाद प्रभूजी. ऍक्च्युली हा जो टॉपिक आहे खूप महत्वाचा आहे की आपण सीसी म्हणजे चैतन्य चैत्रम मधले जे आहेत श्रेष्ठ वैष्णव आहेत त्यांच्याकडनं आपण काय शिकू शकतो. तर खूप धन्यवाद प्रभूजी. हे खूप महत्वाचा विषय होता आणि प्रभूजींनी पण खूप चांगलं त्याच्यावर थोडा विवेचन सांगितलं. आणखी थोडा लाईट सोडली त्यामुळे आणखी थोडं छान वाटलं. खूप धन्यवाद प्रभूजी. आपण 3 वेळा धन्यवाद देऊया प्रभूजींचे. लोकेश्वर कृष्ण प्रभू, असं आहे मी हा टॉपिक तयार करताना माझ्या लक्षात आलं की भगवंत रेसिप्रोकेट करतात का, हा जो प्रश्न आपल्याकडे म्हणजे राहतो की एवढ्या सगळ्या गोष्टी आहे करतोय आपण तर भगवंत रेसिप्रोकेट करतात का. हा येस येस. भगवंत कुठल्या गोष्टीला रेसिप्रोकेट करतात हे समजून मला समजलं. म्हणजे भगवंत ह्या गोष्टी रेसिप्रोकेट करतात की संतांची जी आभूषण आहेत त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात भगवंत आणि आपण जी अपेक्षा ठेवतो वेगळीच राहते आपल्याला. बरोबर. ऍक्च्युली तुम्ही त्यामुळे सुरुवात करतानाच ते होप गिविंग ना आशा आहे की आणि ते खूप ऍक्च्युली खूप छान वाटलं मला की आपण आशा सोडली नाही पाहिजे की प्रभुपादांनी किंवा खूप वैष्णव आहेत त्या पाथवर चालून आणि त्यांनी त्यांचं डेस्टिनेशन मिळवलेलं आहे
म्हणजे आपण होपलेस होता कामा नये आणि एक आशावाद ठेवला पाहिजे. आणि जे वैष्णवांनी किंवा सिनियर भक्तांनी जे सांगितलंय त्या मार्गावर चालत गेला तर नक्कीच आपण ते आपलं डेस्टिनेशन आहे ते मिळवू शकतो. खूप छान वाटलं प्रोजेक्ट स्टार्टिंगलाच खूप छान. दुसरी गोष्ट जी होती की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर वासुदेव दत्तांना डायरेक्टली कम्पेअर करतात जीजस क्राईस्ट आणि नुसते कम्पेअर करत नाहीत तर त्यांचं स्थान निश्चित करतात की वासुदेव दत्त इज मोर सुपिरियर. त्यांचा कॉन्शियसनेस किंवा त्यांची जी कम्पॅशन होती ती एकदम ती कम्पॅशन म्हणजे एक्स्ट्रीम कम्पॅशन होती. हे म्हणजे आपले आचार्य. आणि त्यामुळे ऍक्च्युली सीसीचं जे भेटलो ना की खूप सीसी मधले जे आहे कॅरेक्टर खूप आणि खूप प्रेरणादायी आहे ऍक्च्युली. की प्रत्येकाविषयी बोललं तर ऍक्च्युली आपल्याला माहित नाही जास्त त्यामुळे. पण खूप छान प्रोजी, खूप खूप धन्यवाद प्रोजी. तीन वेळा हरिबोल गुरुंचे करून हरिबोल करून प्रोजींचे धन्यवाद धुया. हरिबोल 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 जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामय की जय. श्री प्रभुपाद की जय. अनंत कोटि.